जेव्हा नवरा कामावर जातो तेव्हा नवऱ्याचा मित्रच कामवाली बाई बनून बायकोला भेटायला येतो आणि तिच्यासोबत त्याच्याच बेडवर रोजच स्वागत मनवत असतो। हे नवऱ्याला काहीच माहिती नसतं। नवरा इतका हुशार असून पण त्याचीच बायको आणि मित्र त्याला धोका देत असतात। ही कामवाली बाईसुद्धा नवऱ्यानंच बायकोच्या मदतीसाठी ठेवलेली असते, पण त्या कामवाली बाईच्या चेहऱ्यामागे मात्र आपलाच मित्र आहे हे मात्र त्याला माहिती नव्हतं। झालं असं होतं की जेव्हा घरात बायकोला साडीवर काम करता येईना आणि तिनं आपल्या नवऱ्याचा ड्रेस घालून घरात काम केलं तेव्हा नवऱ्यानं तिला खूप सुनावलं, रोज साडी घाल सांगितलं। मला साडीवर काम करता येत नाही असं तिने सांगितलं तेव्हा नवऱ्याने आपण घरात कामवाली बाई ठेवू म्हणजे आपल्याला पण आपल्या बायकोवर लक्ष ठेवता येईल, तिच्या मिनिटा मिनिटाची खबर राहील आणि तो तसं बाहेर सांगतो। आणि जेव्हा ही गोष्ट मित्राला माहिती होते तेव्हा तो ऑफिसमध्ये काही दिवसांसाठी सुट्टी घेतो आणि आपला सगळा लूक बदलून कामवाली बाई बनून तो किरणच्या घरी येतो। किरणची बायको हरिणी ही आपल्या नवऱ्याला फोन करून सांगते की तुम्ही सांगितलेली बाई आली आहे। तोपर्यंत तिला ही माहिती नसतं की कामवाली बाई बनून आपल्या नवऱ्याचाच मित्र आलेला आहे। तेव्हा किरण काही प्रश्न त्या कामवालीला विचारतो आणि व्यवहार ठरवून सकाळी 9 ते 6 बोलवतो। आता कामवाली बाई तेव्हाच यायची जेव्हा किरण ऑफिसला निघायचा। आता ती किरणच्या बायकोला कामात मधू करू लागली, वारंवार तिला हात लावत। हे बघून मात्र बायकोला समजलं की ही स्त्री नसून कुणी पुरुष आहे। तेव्हा ती रागवतच बोलली, तुम्ही कोण आहात आणि इथे का आले आहात? माझ्या नवऱ्याला समजलं तर खूप वाईट घडेल, माझा संसार उद्ध्वस्त होईल। तेव्हा कामवाली बाई आपला मेकअप उतरवत केस बाजूला करत साडीचा पदर जमिनीवर सोडत बोलते, वहिनी मी आहे रोहन। तेव्हा हरिणी घाबरते, तुम्ही इथे काय करताय आणि ते पण असल्या गेटअपमध्ये? प्लीज जा, नाहीतर खूप प्रॉब्लेम होतील। पण रोहन ऐकत नाही आणि बोलतो, वहिनी त्या दिवशी तुम्हाला बघितलं आणि तुमच्या प्रेमात पडलो। तुमचा हा चेहरा झाकण्यासाठी नाही तर प्रेम करण्यासाठी बनलेला आहे। मला माहिती आहे माझा मित्र तुम्हाला सुखी ठेवू शकत नाही कारण त्याच्यासाठी त्याचं काम खूप महत्त्वाचं आहे, पण मी तसा नाही। मी तुम्हाला खूप सुख देईल, शारीरिक मानसिक सगळ्याच गोष्टींनी तुम्हाला मी संतुष्ट करेल। तुमच्या मनात जी भीती आहे मी सगळी दूर करेल, तुमच्या आनंदासाठी मी काही पण करेल, म्हणत तो किरणच्या बायकोच्या जवळ जायचा प्रयत्न करतो। पण तिला आधी ते आवडत नाही, पण आपला नवरा नेहमीच आपल्याला खाली दाखवतो, आपला अपमान करतो, आपल्या प्रत्येक गोष्टींचा राग करतो, आपल्यावर नेहमी संशय घेतो, डाऊट आला की फोन करून कुठे आहे दाखवायला सांगतो। या गोष्टींमुळे ती त्याच्या खूप धाकात राहायला लागली होती, पण प्रेम मिळत नसल्यानं नकळत त्याच्या मित्राच्या जाळ्यात ती अडकत गेली आणि दोघांच्या प्रेमाला अनैतिक संबंधाला तेव्हापासूनच सुरुवात झाली। आता बायको हरिणी ही खूप खुश राहू लागली। घरात येणारी कामवाली बाई खूप चांगली मिळाली असं नवऱ्याला सांगू लागली। नवरा मात्र तिच्या कुठल्याच गोष्टींकडे जास्त लक्ष देत नसे। आता एक दिवस कामवाली बाई बनून त्याचा मित्र थोडा उशिरा घरी पोहोचला हे बघून नवरा त्याला म्हणाला, हे रोज रोज चालणार नाही, नाही तर पगार कट केला जाईल। आणि बायको रूममध्ये आहे बघून तो नवरा त्या कामवाल्या बाईला म्हणतो, तुम्हाला अजून एक काम द्यायचं आहे, माझ्या गैरहजेरीमध्ये माझ्या घरात कोण येतं, माझी बायको कुणासोबत बोलते दिवसभर फोनवर, ते सगळं मला सांगायचं। तेव्हा कामवाली बाई हसूनच म्हणते, चालेल ना, पण साहेब एक्स्ट्रा चार्ज लागेल या गोष्टींसाठी। नवरा होकार देतो आणि ऑफिससाठी बिंदास निघून जातो। आता घराचा दरवाजा बंद होतो। आपला नवरा काय सांगून गेला हे हरिणी ऐकते आणि आता तर तिला आपण जे करतोय ते योग्यच आहे असं वाटतं, कारण चांगलं राहून पण नवरा इतका डाऊट घेतोय, त्यापेक्षा स्वतःच्या इच्छा पूर्ण करून सुखी राहिलेलं चांगलं। आता कामवाली बाई सोबत रोजच बायकोचे संबंध पडत असे, काम झालं की दोघंही दिवसभर एकमेकांची पूर्ण इच्छा भागवत असे। दिवसभर नवरा घरात येईपर्यंत ते दोघं एकमेकांच्या मिठीत शारीरिक संबंध बनून झोपलेले असायचे। जेव्हा बेल वाजायची तेव्हा पटकन आपली साडी नीट करून आणि कामवाली बाई आपली नऊवारी नीट करत डोक्यात केस टाकत दरवाजा उघडत असे आणि चला साहेब आज पूर्ण काम झालं सांगत असे। नवरा तिच्या मित्राला म्हणजेच बाईला विचारत असे की कुणी आलं नाही ना, फोन वगैरे काही?
तर कामवाली बाई त्याला बोलत, साहेब नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला अशी बायको मिळाली, कारण तुमची बायको तुमच्यावर फार प्रेम करते, तिच्या आई वडील सोडून घरात एकही फोन ती उचलत नाही। चला आज पुरतं इतकं, उद्या आले की अजून काही सांगेल, म्हणत कामवाली बाई नवऱ्याला आणि आपल्या वहिनीला म्हणजेच नवीन प्रियसीला बाय करून निघून जाते। हरिणी मात्र खूप खुश होती, तिला आता नवऱ्याबद्दल जास्त काही वाटत नसे, कारण दिवसभर तिने त्या गोष्टी केलेल्याच असल्यानं रात्री आता नवऱ्याला ह्या गोष्टींसाठी ती जास्त प्रतिसाद देत नसे। नवरा खूप बिझी असल्याने कारण एक दिवस सहजच हरिणीने विचारलं, तेव्हा आपला मित्र काही दिवसांसाठी रजेवर आहे म्हणून साहेबांनी मला त्याचं काम सोपवलं आहे असं तो बायकोला सांगतो आणि बोलतो, हरिणी माझा तो मित्र एक नंबर चालक आहे हं, त्या दिवशी तुझा चेहरा मी त्याला जर बघून दिला असता ना तर आत्तापर्यंत तू त्याच्या जाळ्यात कधीच अडकली असती, पण आता मात्र आपल्या नवऱ्याच्या बोलण्याचं तिला इतकं काहीच वाटत नसे, कारण ती खरंच नवऱ्याच्या मित्राच्या प्रेमात पडली होती। कधी एकदा सकाळ होईल आणि कामवाली बाई घरी येईल आणि कधी आपण ते सगळं करू असं तिला वाटत असे, पण खोटं बोलणं किंवा काही चुकीचं आपण लपवून करत असेल तर ते किती दिवस लपणार, एक ना एक दिवस ते सत्य समोर येतच। आता ते कसं समोर येईल किरणच्या, की किरणला याबद्दल कधी काही माहीतच होणार नाही की कामवाली बाई या म्हणजेच आपला मित्र आहे आणि तो आपल्या बायकोसाठी वेश बदलून येतोय, हे समजल्यावर नवरा काय करेल, कुठून सुरुवात झाली या स्टोरीला आणि कुठे येऊन थांबली, हे सगळं आपण पुढे पूर्ण स्टोरीमध्ये बघू। पूर्ण स्टोरी ऐकली तरच समजेल की नक्की चूक कुणाची। किरण आणि हरिणी यांचं नुकतंच लग्न झालं होतं, किरणची ट्रान्सफर ही पुण्याला होती म्हणून त्यानं काही दिवस आपली बायको गावाकडे ठेवली, पुण्यात चांगला फ्लॅट शोधला, चांगली सोसायटी बघितली आणि आपल्या बायकोला लग्नाच्या 3 महिन्यानंतरच तो पुण्याला घेऊन आला। हरिणी ही जरी गावाकडील होती तरी तिचं राहणीमान खूप छान होतं, ती दिसायला खूप सुंदर होती, एखाद्याने जर तिला बघितलं तर बघतच राहील अशी होती ती। किरणला हरिणी ही साडीतच आवडत असे म्हणून त्यानं तिला साडीच घालायची असे सांगितलेले होते। किरणचा स्वभाव अतिशय रागीट चिडचिडा होता, त्याला आपली बायको घरातच ठेवायला आवडत असे, तिच्याकडे कोणी बघितलं तरी त्याला आवडत नसे किंवा आपल्या बायकोने अनोळखी माणसांशी बोलायचं नाही, परपुरुषांसोबत बोलायचं नाही असं त्याचं स्पष्ट मत होतं। आता किरण हरिणीला घेऊन जेव्हा पुण्यात आला तेव्हा हरिणी खूपच खुश होती। सोसायटीचा एक वॉचमॅन हा हरिणीकडे एकटक बघत होता कारण ती दिसतच खूप छान होती। तोच किरण तिला बोलतो, आपण आता पुण्यात आलोय, तो साडीचा पदर डोक्यावर घे पूर्ण, तुझा चेहरा कुणाला दिसायला नको, तुला शहरातील लोक माहिती नाही, खूप फायदा घेतात नवीन कुणाला बघून। आता हरिणी आपला चेहरा पूर्ण साडीच्या पदराने उंगट घेऊन कवर करते। किरण वॉचमॅनला लगेचच वॉर्निंग देतो की माझ्या घराकडे जास्त लक्ष द्यायचं आणि तुझ्या भाभीजींपासून दूर राहायचं। तेव्हा वॉचमॅन पण जी भैया बोलतो। आता घरात आल्याबरोबर ते आलिशान घर बघून हरिणी भरपूर अशी खुश होते, पण 15 दिवसांपासून घर बंद असल्यानं किरण आल्याबरोबर हरिणीला घराची साफसफाई करायला लावतो आणि नाश्ता बनवायला लावतो। आता किरण आंघोळ करत असतो, हरिणी नाश्ता बनवते, पण दूध नसतं म्हणून ती पैसे घेते आणि डायरेक्ट खाली येऊन वॉचमॅनकडे जाते आणि दादा मला दुधाची पिशवी आणून द्याल का प्लीज असं बोलते। वॉचमॅन तिच्याकडे बघण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पण तोंड पूर्ण झाकल्यामुळे त्याला ती दिसत नव्हती, पण पैसे घेण्याच्या बहाण्याने तो तिला हात लावतो। आता ती वरती येते, किरण पण आवरून ऑफिससाठी निघणार होता, तोच तो बोलतो, हरिणी नाश्ता रेडी आहे का? हो आणते, म्हणत ती किचनमध्ये जाते। आता तोच दरवाजाची बेल वाजते तर वॉचमॅन दूध घेऊन आलेला असतो आणि भाभींनी सांगितलं होतं असं बोलतो। भाभी खाली आली होती का? किरण विचारतो, तो हो बोलतो आणि उरलेले पैसे त्याच्या हातात देऊन निघून जातो। आता मात्र किरणचा राग 7व्या आसमानावर गेला जातो आणि तो हरिणीला बोलतो, हे बघ हरिणी, मी तुला आल्या आल्या सांगितलं आहे हे शहर आहे आपलं गाव नाही, तुला इथे जपून राहावं लागेल, कुणाला पण असं तू जाऊन काही काम सांगू शकत नाही, सगळे काहीतरी स्वार्थ बघूनच काम करतात इथे,
तुला काय गरज होती खाली जाऊन दूध आणायला सांगायची? मी कोरा चहा पिऊन गेलो असतो ना मग। तेव्हा हरिणी बोलते, मी पदर घेतला होता किरण, मला माफ कर, आता मी नाही जाणार। तो तिचं न ऐकता रागातच ऑफिसला निघून गेला। किरण हा हरिणीबाबत खूप पजेसिव्ह होता। त्याला नेहमी मनात वाटायचं आपली बायको खूप सुंदर आहे म्हणून तिच्या कुणी पण मागे लागेल आणि खेड्याकडील असल्यामुळे कुणी पण तिचा भोळ्यापणाचा फायदा घेईल म्हणून तो नेहमी तिला रागवायचा। असं कर तसं कर, याच्यासोबत बोलू नको, त्याच्यासोबत बोलू नको, हेच कपडे घाल, असंच कर, या गोष्टी तो बळजबरी आपल्या बायकोला करायला लावायचा। म्हणून हरिणी पण त्याला खूप घाबरायची, त्याचं सगळं ऐकायची, पण मनात विचार करायची की काय उपयोग असल्या नवऱ्याचा जो मनाचं काही करून देतच नाही। यापेक्षा तर मी माझ्या सासू सासऱ्यांजवळ खूप खुश होते तिकडे, तिथे मला अशी रोकटोक तर नव्हती ना। कुणाशी बोल, काहीही कर, त्यांना काहीच नव्हतं। चांगले फ्रेंड पण माझे आता झाले होते। उगाच या नवऱ्याचं ऐकून इकडे शहरात आली मी, मला इथे 2 दिवसात कंटाळा आला ना। ना कुणी बोलायला, ना कुणाची किरणने बोलायला लावलं। त्या डोक्यावर हा सारखा पदर घेऊन घेऊन बोर झालं। त्यात सारखं या 4 भिंतीत कसं राहू मी, ती विचार करून नाराज होते। तोच तिला किरणचा व्हिडिओ कॉल येतो। किरण हा खूप संशय वृत्तीचा असतो। तो आपली बायको नेमकी घरातच आहे ना हे बघण्यासाठी तिला फोन करतो। आणि मी फाईल विसरलो आहे, तिथे दिसते का, आहे का, कुठे बघ म्हणून विचारतो। तेव्हा हरिणी पूर्ण घरात कॅमेरा फिरवते आणि कुठेच फाईल नाही असं सांगते। तिला मनात काहीच येत नाही का आपला नवरा आपण घरात एकटे आहे की अजून कुणासोबत आहे हे बघण्यासाठी फोन करतो। ती जास्त भोळी स्वभावाची असते। आता असेच काही दिवस जातात। रोज दिवसातून 4 वेळा फोन करून किरण हरिणीची विचारपूस करत असे। व्हिडिओ कॉल करून घरात कुणी नाही ना याची खात्री करत असे। या त्याच्या संशयाला हरिणी आता कंटाळली होती। रोज तेच तिला आता बोर वाटू लागल्यानं मला आता गावाकडे नेऊन घाल, मला इथे नाही राहायचं असं नवऱ्याकडे ती मागणी करू लागली। कारण नवरा असून पण तिला त्याचा काहीच फायदा नव्हता, तो नेहमी आपल्या कामात असे। कधी घरी आल्यावर तिला जवळ घेत नसे की तिला प्रेम देत नसे, तो फक्त डाऊट घ्यायचं काम करत होता। त्याने तर खाली वॉचमॅनला सुद्धा एक्स्ट्रा पैसे देऊन ठेवले होते त्याच्या घराकडे लक्ष द्यायचे। आणि खास करून आपली बायको कुठे बाहेर जाते का, गेली तर कुठे जाते, आणि तिला भेटण्यासाठी घरी कुणी येतं का, काही पण असू मला सांगत जा असं किरण त्या वॉचमॅनला सांगतो। आता एक दिवस घरात बसून हरिणी बोर झाली म्हणून तिनं घराची साफसफाई करायला ठरवलं, पण तिला साडीवर ती करता येत नव्हती म्हणून तिनं नवऱ्याला एक टी शर्ट आणि पॅन्ट घातली आणि घर साफ करू लागली। तिनं विचार केला, हे तर शहर आहे, मी आणि माझा नवरा फक्त इकडे राहतो, मग मी साडी का घालू, मी पण घरात असे ड्रेस घालते, किती छान दिसतात, किरणला पण आवडेल आणि थोडा रोमॅन्टिक तरी होईल तो मला असं बघून म्हणून ती एकटीच असते। आता किरण घरी येतो, हरिणी दरवाजा उघडते, तिला समोर आपल्या ड्रेसमध्ये बघून तो खूप चिडतो आणि तिला रागवतच बोलतो, हे काय कपडे घातलेत हरिणी, कशी दिसत आहेस तू, तू साडी चांगली दिसते सांगितलं आहे ना तुला, तरी पण हे असं करते। आता हरिणी डोळ्यात पाणी आणत बोलते, असं नको तसं नको, कंटाळा आला मला किरण, मला नाही येत साडीवर साफसफाई करायला, एक काम कर, माझं काम तुला आवडत नाही, मी असं राहून काम केलेलं तुला आवडत नाही, तर एक कामवाली बाई ठेव, मी नाही करत आता काम इथे म्हणून ती रागातच बेडरूममध्ये जाऊन झोपते। आयडिया छान आहे, कामवाली बाई जर घरात ठेवली तर मला पण कळेल आपली बायको घरात दिवसभर काय करते, कुणाशी बोलते, कुठे जाते, माझा फायदा आहे, मी कामवाली बाई शोधतो आता। बायकोला रूममध्ये जाऊन तो समजावतो का की अगं तशा कपड्यांवर जर तुला कुणी बघितलं असतं तर, कुणी आलं असतं घरी मग तू काय तसा दरवाजा उघडला असता का, सांग बघू, तुला माहिती आहे ना माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर। आता हरिणी त्याच्या चिकनी चोपड्या बोलण्यामध्ये येत त्याला लगेच माफ करते। दुसऱ्या दिवशी दरवाजाची बेल वाजते, हरिणी जाणार तर किरण तिला बोलतो, तू जा आतमध्ये, मी आहे ना घरात, मी उघडतो, तुला सांगितलं आहे हे शहर आहे, असं फटकन दरवाजा नाही खोलायचा। आता हरिणी आतमध्ये निघून जाते। किरणचाच ऑफिसचा एक मित्र असतो, तो पटकन आतमध्ये येतो आणि काय मित्रा लग्न केलं आणि वहिनीला घरी घेऊन आला, पण अजून मला दाखवलं नाही कुठे आहे वहिनी,
म्हणत रोहन इकडे तिकडे तिला शोधू लागतो। तेव्हा किरण बोलतो, अरे बस खाली येईल वहिनी, रूममध्ये आहे ती, आणि दुसऱ्यांच्या बायका बघत बसतो, स्वतः कर ना लग्न। तेव्हा रोहन हळूहळू किरणला बोलतो, अरे दुसऱ्यांच्या बायका बघण्यात जी मजा असते ना, ती स्वतःची बायको बघण्यात नसते। आता किरण रागातच लूक देत त्याला बघतो। तोच रोहन बोलतो, अरे बाबा मजाक केला, आता जा आणि वहिनीला बोलव। किरण बेडरूममध्ये जातो आणि हरिणीला बाहेर आपला मित्र आला आहे असं सांगतो। त्याचा स्वभाव खूप चांगला नाही, त्याची नजर चांगली नाही, जास्त बोलू नकोस, त्याच्यासोबत त्याची नियत पण चांगली नाही, खूप चालू आहे तो, बाकी मित्रांकडून मी ऐकलं आहे, म्हणून जरा जपून ओके आणि येताना पदर डोक्यावर घेऊन ये आणि चहा घेऊन ये। ती मानेनेच त्याला हो बोलते। आता रोहन किरण गप्पा करत असतात। रोहन सारखं वहिनी वहिनी करत होता, तोच किरण हरिणीला चहा घेऊन ये असं बोलतो आणि हरिणी किरण बोलल्याप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन येते। त्यामुळे रोहनला तिचा चेहरा दिसत नव्हता। तो तिचा चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याला हरिणी दिसत नाही। आता रोहन किरणला बोलतो, अरे यार ही कोण आहे, वहिनी कुठे आहे? तेव्हा किरण बोलतो, हीच वहिनी आहे, आमच्याकडे रीत आहे चेहरा कुणाला न दाखवण्याची। तेव्हा रोहन हसतो आणि त्याला बोलतो, काय यार कोणत्या जमान्यात राहतो तू, आता युग बदललं आहे, ह्या रीतिरिवाज आता कुणी मानत नाही, वहिनीला असं नको ठेवूस, शहरात आला आहे, छान छान ड्रेस घेऊन दे, मस्त फिरव, हे काय तोंड झाकून ठेवलं? तेव्हा किरण बोलतो, नाही यार आमच्या तसंच असतं, चल मला उशीर होतोय ऑफिसला भेटू आपण, म्हणत किरण रोहनला घरातून काढण्याचा प्रयत्न करतो। रोहन जाता जाता वहिनी हम फिर मिलेंगे डोंट वरी म्हणत बाहेर जातो आणि मनात विचार करतो, किरण मला माहिती आहे तू वहिनींचा चेहरा मला का बघू दिला नाही, पण मी पण रोहन आहे, आज मी वहिनीला भेटल्याशिवाय ऑफिसला येणार नाही। आता किरण ऑफिसचं आवरून निघतो, खाली वॉचमॅनला सांगतो की मला घर कामासाठी कामवाली बाई हवी आहे, सकाळी 9 ते रात्री 6 वाजेपर्यंत, मिळाली कोणी तर सांगा म्हणत तो ऑफिसला जातो। जेव्हा नवरा वॉचमॅनला सांगतो की घरकाम करण्यासाठी कामवाली बाई हवी आहे, तेव्हा मित्र ते ऐकतो आणि त्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो। किरण गेलाय बघून तो त्याच्या फ्लॅटवर जातो। हरिणीच्या चेहऱ्यावर पदर घेतच दरवाजा उघडते तर समोर नवऱ्याच्या मित्राला गुलाबाचा बुके घेऊन आलेला बघते। तुम्ही आणि इथे, ती त्याला विचारते। तेव्हा तो पटकन आत येत दरवाजा बंद करत बोलतो, वहिनी मी तुमच्यासाठी आलो इथे, मगाशी मित्राने भेटून दिलं नाही आपल्याला, तुमचा चेहरा बघून दिला नाही म्हणून परत आलोय। तेव्हा अचानक तिच्या चेहऱ्यावर घेतलेला तो साडीचा पदर पडतो आणि तिची सुंदरता बघून किरणचा मित्र तिच्या प्रेमात पडतो आणि वहिनी इतक्या सुंदर आहात तुम्ही आणि असा चेहरा का झाकता, माझा मित्र तर खूप वेडा आहे। तेव्हा ती बोलते, नवऱ्याला आवडत नाही म्हणून जाकत असते। तेव्हा रोहन बोलतो, वहिनी चंद्र आहात तुम्ही, आता आपण रोजच भेटू, काळजी घ्या म्हणत तो निघून जातो। तितक्यातच नवऱ्याचा व्हिडिओ कॉल येतो, ती रिसीव करते। नवरा लगेचच तिला बेडरूममध्ये माझा रुमाल विसरला आहे का ते बघ म्हणतो। ती जाते आणि दाखवते आणि बहुतेक इथेच असेल म्हणत तो फोन बंद करतो। पण हरिणीला समजलं होतं की आपला नवरा आपला इथं कुणा दुसऱ्यांसोबत आहे का, घरात कुणी आलेलं आहे का हे बघण्यासाठी फोन करतो, म्हणून ती पण त्याच्या त्या गोष्टींना कंटाळते, खूप नाराज राहत असते ती। पण जेव्हा घरात कामवाली बाई येते तिला प्रेम देते तेव्हापासून मात्र हरिणी आनंदी राहू लागली होती। कामवाली बाई नवऱ्याचाच मित्र आहे, आपल्यात सगळं काही झालं आपण त्याला धोका देतोय हे विचारून करून हरिणीला टेन्शन येतं। तेव्हा मित्र तिला समजावत बोलतो, हे बघ आपण चुकीचं करत नाही, मी आणि तू आता रोज असं भेटायचं, आपल्यावर कोणी डाऊट घेणार नाही, तुझा नवरा इतका हुशार असून त्यानं त्याच्याच मित्राला ओळखलं नाही, आता जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आपल्यात हे शारीरिक संबंध होतील आणि अनैतिक संबंध राहतील, हवं तर मी माझी नोकरी सोडून देईल आणि तुझ्या इथे मोलकरीण बनून आयुष्यभर राहील, पण तुला कधीच एकटं सोडणार नाही। त्याच्या या बोलण्यावरती ती भाळते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते आणि आपल्या नवऱ्याला धोका देते। पण तिच्या नवऱ्यानं खाली वॉचमॅनला सुद्धा सांगून ठेवलेलं असतं की घरात कोण आहे कोण नाही ते सांगत जा
आणि आमच्या घरात लक्ष ठेवत जा, त्याचे मी तुला एक्स्ट्रा पैसे देत जाईल। म्हणून एक दिवस तो वॉचमॅन त्यांच्या रूममध्ये बघण्यासाठी चोरून रेकॉर्डिंग सुरू करतो आणि जे काही बघतो ते बघून त्याला धक्काच बसतो। आपल्या साहेबांची बायको आणि कामवाल्या बाईच्या वेशात एक पुरुष हे संबंध बनवत असतात, तेही साहेबांच्या बेडवर। हे बघून त्या वॉचमॅनच्या मनात सुद्धा लालच येते, तो पटकन तिथून पळतो। पण त्याला पळताना रोहन बघतो म्हणून तो पटकन त्याच्या वहिनीपासून बाजूला होतो आणि वहिनी आपल्याला बघितलं म्हणून सांगतो। आता वॉचमॅन विचार करतो की हा व्हिडिओ आपण साहेबांना पाठवावा की आपला काही फायदा करून घ्यावा। मग तो त्याच्या घरात येत बोलतो, कामवाली बाई बनून तू मॅडमला चांगलंच खुश केलं, आता मात्र मॅडमचं घर उद्ध्वस्त होणार कारण हा व्हिडिओ मी आता साहेबांना पाठवेल। तेव्हा रोहन बोलतो, हे बघा मी तुम्हाला लागेल तितके पैसे देतो, ही गोष्ट आपल्यामध्येच ठेवा, जे चालू आहे तसंच चालू राहू द्या। तेव्हा वॉचमॅन बोलतो, मी एकाच अटीवर शांत बसेल, या मॅडम जेव्हापासून आल्या तेव्हापासून माझी नजर यांच्यावर आहे, पण साहेब कधी वाकड्या नजरेनं त्यांच्याकडे बघून देत नाही। आज मात्र मला तुमच्याकडून एकही रुपये नको, मी हा व्हिडिओ डिलीट करेल, पण आत्ता जे तुम्ही दोघं साहेबांच्या बेडवरती करत होता ते मला या मॅडमसोबत करायचं आहे, मला माझी इच्छा यांच्याकडून पूर्ण करून घ्यायची आहे। वॉचमॅनच्या मनातील पाप बाहेर पडलं तेव्हा रोहन त्याला रागवत म्हणाला, हे काय बोलत आहेस, आम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करतो। आणि रोहन त्याच्यावर धावतच त्याच्या हातातील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न करतो। वॉचमॅन आणि रोहन या दोघांची तिथेच लढाई सुरू होते। रोहनचा जीव धोक्यात आहे हे बघून हरिणी पटकन शेजारी असलेली फुलदाणी उचलते आणि वॉचमॅनला मारते, तो तिथेच जमिनीवर पडतो। आता मात्र रोहन तिला रागवतो, हे काय केलंस तू, त्याला मारून टाकलंस? तेव्हा हरिणी बोलते, रोहन मी तुला वाचवण्यासाठी मारलं त्याला आणि तू मलाच रागवत आहे। हरिणी खूप घाबरते आणि आता काय करायचं त्याला विचारते। 6 वाजले होते म्हणून हरिणीचा नवरासुद्धा आता पोहोचलाच होता आणि तूसुद्धा आता घरामध्ये एंट्री घेणारच होता। तेव्हा रोहनच्या डोक्यात एक आयडिया आली आणि हरिणी पटकन दरवाजा बंद कर, आपण या बॉडीचं काहीतरी विल्हेवाट लावू असं सांगतो। हरिणी दरवाजा बंद करायला जाते, तोच समोर नवरा बघून खूप घाबरते। किरण हरिणीला असं घाबरलेलं बघून विचारतो, काय झालं, कोणी भूत बघितलं का? हो, बाजूला जाऊ दे आतमध्ये मला, म्हणत तो घरात येतो। समोर आपला मित्र तेही कामवाल्या बाईच्या वेशात बघून नवऱ्याला खूप मोठा धक्का बसतो आणि खाली सोफ्यावर वॉचमॅन मरून पडलेला बघून अजून मोठा धक्का त्याला बसतो। किरण आता जोराचा त्याच्या मित्राकडे जातो आणि विचारतो, तू इथे काय करत आहेस आणि हा बाईचा वेश तू का केलास? आणि लगेचच आपल्या बायकोला बोलतो, हे किती दिवसांपासून चालू होतं, म्हणजे कामवाली बाईच्या नावाखाली तुला तुझा आशिक भेटायला येत होता, तू मला धोका दिलास आणि तुम्हाला दोघांना या वॉचमॅननं रंगे हात पकडलं म्हणून तुम्ही याला मारून टाकलंस, वा रे बायको वा, आता मी तुम्हाला सोडणार नाही, म्हणत पोलिसांना तो फोन करण्याचा प्रयत्न करतो। पण रोहन लगेचच त्याला बोलतो, हे बघ किरण, मी त्याला मारलं नाही, तुझ्याच बायकोने त्याला मारलं आहे। तेव्हा मात्र हरिणीचे डोळे उघडतात की आपण ज्या मुलासाठी त्याला मारलं तोच मुलगा आता माझ्यावर तो आरोप लावत आहे, म्हणजे त्यानं फक्त त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं। हे तिच्या डोळ्यासमोर आलं, आपला नवरा जे सांगत होता की हा मुलगा चांगला नाही हे खरं आहे हे तिला आत्ताशी समजलं होतं। तोच लगेच किरण हरिणीला बोलतो, बघितलं ना, मी सांगितलं होतं हे शहर आहे, इथे लोक चांगले नाहीत, गावाकडील मुलींना खूप लवकर जाळ्यात पकडतात, माझं ऐकलं नाहीस तू आणि फसली आता। तेव्हा हरिणी त्याच्याकडे तिने केलेल्या गोष्टींसाठी माफी मागू लागली, पण त्याच्या नजरेतून ती आता पडली होती। तितक्यातच पोलीस आले आणि रोहन आणि हरिणीला घेऊन जाऊ लागले। तेव्हा हरिणी त्याला बोलते, मला खूप बंदिस्त करून ठेवलंस तू, प्रेम हवं होतं मला, ते नाही दिलं, पण संशय घ्यायचं काम खूप केलंस आणि याचमुळे मी बाहेर प्रेम शोधलं। आता किरण शांत उभा राहतो तर पोलीस त्या दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात। अशा प्रकारे एक कुटुंब तुटतं, एक संसार मोडतो। तुम्हाला काय वाटतं, चूक कुणाची आहे? कॉमेंट करून मला सांगा। तुमच्या पण माहितीमध्ये अशी काही सत्य घटना असेल तर मला नक्की कळवा, आपण सगळ्यांसमोर ती मांडण्याचा प्रयत्न करू। या गोष्टीचं तात्पर्य, खूप बंदिस्तपणा घरात बायको असू की मुलं मुली यांना दिला तर पुढे जाऊन असे प्रकार नक्कीच घडत असतात, म्हणून सगळ्यात महत्त्वाचं प्रेम आणि वेळ आपल्या नात्यांना द्या,
म्हणजे नात्यात संशयाला जागा उरत नाही। ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला, धन्यवाद।